छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अश्विनी महांगडे हिचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. संभाजी या मालिकेत अश्विनीने साकारलेली करारी प्रेमळ राणूअक्का ही भूमिका साकारत अश्विनीने प्रेक्षकांच्या मनात स्वतःच असं स्थान निर्माण केलं. आता अश्विनी पुन्हा एकदा आपल्याला ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. याबाबतच अश्विनीने सोशल माध्यमावर पोस्ट करत या संदर्भातील घोषणा केली आहे. आगामी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सिनेमात अश्विनी काम करणार असून या सिनेमात ती अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे. ही आनंदाची बातमी सांगताना अश्विनीने या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. त्यामध्ये अश्विनी अहिल्याबाईंच्या रूपात दिसत आहे. याबाबत माहिती देताना अश्विनीने असं लिहिलं आहे की इंदूर संस्थानचे संस्थापक वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करून आज अतिशय आनंदाची बातमी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. खूप मोठी जबाबदारी, मनावर दडपण आणि तितकाच आनंद होत आहे. माझी प्रमुख भूमिका असलेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या चित्रपटाची आज घोषणा झाली. रसिक मायबाप प्रेक्षक हो, याही चित्रपटावर आपण प्रेम करावे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, अशा शब्दात अश्विनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अश्विनीने याआधी टपाल आणि बॉईज या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. झी मराठीवरील अस्मिता ही अश्विनीची पहिलीच मराठी मालिका होती आणि तिच्या या पहिल्याच मराठी मालिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती. मराठी नाटक आणि मराठी मालिकांमध्ये काम केल्यानंतर अश्विनीने काही वेब सिरीजमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गावाकडच्या गोष्टी या लोकप्रिय यूट्यूब वेब सिरीजमध्ये तिने अभिनय केला होता. अश्विनीने स्वतःच्या मोरिया प्रोडक्शन हाऊसची निर्मिती केलेली आहे, जी प्रामुख्याने यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर छोट्या वेब सिरीज बनवण्याचे काम करते. सध्या अश्विनी स्टार प्रवाहवरील मालिका आई कुठे काय करते यामध्ये अभिषेक देशमुख यांच्या पत्नी म्हणजेच अनघा देशमुख यांची भूमिका साकारत आहे. अश्विनी साकारत असलेली ही भूमिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. आता अश्विनीला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे.